संदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यात? साधारणतः असं आहे की आधी एक परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करणं जयंत पाटील आणि आणि आमची अशी इच्छा आहे आणि इच्छाचे आम्ही असतात की आम्ही त्याच्यामध्ये जागांना ठाकरे घेणार, उदाहरणार्थ शेतकरी कामावर असतो किंवा व्याज कमी आणि त्याच्यामुळं ही जी वंचित जे संघटन आहे प्रकाश आंबेडकर ज्यांचं नेतृत्व असतात त्यांच्याशी सुद्धा वादून बोलणं झाले, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे, लवकरच त्या संबंधीचा आणखी निर्णय होईल आणि या सगळ्यात सर्वांच्या उत्तीर्ण उद्देशाला उमेदवार उभं करण्याची कल्पना आमच्या सगळ्यांची साधारणतः जी चर्चा आम्ही उपाय केली ती त्या चर्चेत नाही आहे, पण जे आमच्या चर्चांनी मला रिपोर्टिंग केलं ते 48 जागा आहे, त्या 48 ठिकाणी जर फार 35-36 एक होत आहे आणि बाकी त्यांची चर्चा त्याची चालू होईल. सर, सोलापूर लोकसभेची जागा आपण आधी राष्ट्रवादी म्हणून कुठले पक्षभागी आज आम्ही सांगू शकत नाही, कारण ती चर्चा अजून झाली. तुमची मधी बांधणी चालू होती राष्ट्रवादीला इथली जागा घ्यायची. आमची बेसिकली या जिल्ह्यात आम्हाला अधिक लक्ष घालायला संधी आहे असं वाटतं, पण आघाडीला काही त्रास होईल, आघाडीची वेगळा गेली असं आम्ही काही होऊन जात. सर, जरांगे पाटील यांनी शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये की मला आणि प्रणित शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात येण्यासाठी, काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने? सर, जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. पण जरांगे पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडते, कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळतात. काल त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली किंवा आश्वासनाने आमचं भागत नाही, आम्हाला तोच निर्णय पाहिजे, अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत. आज ते मुंबईला जात आहेत, त्यांना काही आश्वासनं दिली, ती आश्वासनं पाळली नसावी असं दिसते, पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास सोडायला जे आले ज्यांनी माझ्याशी विचारणा केला आज ते का पुढे येत नाही, याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिशन केले असायच मला माहिती पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्या भीती नाराजी नरेंद्र यांनी व्यक्त केली असं नाही. अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललं, अजित पवार यांनी एक सहकारी संस्थेच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललं की वयस्कर तरुणांना संधी देत नाही, अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केल्या नाही, वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलं आहे अजित पवार यांनी भाषण. त्यांना तिकीट तुम्ही दिलं पहिल्यांदा याची किती लोकांचं सांगू असं याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. सोलापूरमधून शरद पवार यांना आपण या क्षणाला लाईव्ह बघत होतो, ईडीची नोटीस मलाही आली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय, शरद पवार यांनी ईडीच्या नोटीशी संदर्भातलं हे मोठं विधान केलंय.